धनगर समाजाला एसटीचे आरक्षण द्या अशी शिफारस राज्यातील फडणवीस सरकारने केंद्रातील मोदी सरकारकडे केली आहे. मात्र ही शिफारस फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली आहे, याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार नाही असा आरोप पुण्यातील धनगर समाजाचे नेते घनश्याम हाके यांनी केला आहे. आम्हाला शिफारस नको, एसटी आरक्षण प्रमाणपत्र द्या अशी मागणी धनगर नेते घनश्याम हाके यांनी केली आहे. फडणवीस सरकार धनगर समाजाला एसटी आरक्षण प्रमाणपत्र देऊ शकत नसल्याने येत्या लोकसभा निवडणुकीत धनगर समाज प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन विकास आघाडीसोबत जाईल आणि भाजप सरकारला धडा शिकवेल असं घनश्याम हाके यांनी यावेळी स्पष्ट केलंय. आमची जी प्राथमिक बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही आता असं ठरवलेलं आहे की हा लढा अजून संपलेला नाही आमचा. आता परवा दिवशी सानपाड्यामध्ये जे काही मुंबईमध्ये झालं आणि तिथं चंद्रकांतदादा पाटील आणि राम शिंदेंनी येऊन अशा प्रकारे तिथं घोषणा केली की अशा अशा सवलती थातूर मातूर लागू झालेल्या आहेत. खरं तर आमची जी मागणी होती पहिल्यापासून, आत्ताच नाही 2009 पासून आम्ही हीच मागणी करतोय की आम्हाला सर्टिफिकेट मिळालं पाहिजे, आरक्षण द्या हा आमची मागणीच नाही आहे. पहिल्यापासून आम्ही घटनेमध्ये आम्हाला 36 नंबरमध्ये आरक्षण एसटीचं दिले गेलेले. महाराष्ट्रामध्ये धनगर आणि धनगड हिंदी आणि इंग्लिश एवढीच, मराठी आणि इंग्लिश ही स्पेलिंग मिस्टेक आहे आणि ती स्पेलिंग मिस्टेक दुरुस्तीचा एवढाच आमचा विषय होता. आणि ती स्पेलिंग मिस्टेक राज्य सरकारने केंद्राकडे शिफारस करायची होती. शिफारस केल्यानंतर आम्हाला त्वरित फक्त अंमलबजावणी करून त्याच्यावरती सर्टिफिकेट मिळावं ही आमची प्रमुख मागणी. आम्ही पुढचा निर्णय हा घेतलेला आहे की हा लढा जरी ते परवा दिवशी सानपाड्यामध्ये झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीने तातूर मातूर आमच्या समाजाला धनगर समाजाला सवलती काहीतरी लागू केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं असं सगळ्यांना समाजाला एक चुकीचा गैरसमज झालेला आहे सगळ्यांना की आपल्याला एसटीच्या सवलती लागू झालेल्या आहेत. तर असं काही झालेलं नाही आहे. जी आमची प्रमुख मागणी आहे त्या प्रमुख मागणीसाठी पुन्हा एकदा आम्ही महाराष्ट्रात सर्वत्र फिरून सर्व समाजाला याबद्दल बोधित करणार आहे की आपल्याला अजून शेड्यूल ट्राईबच्या सवलती लागू झालेल्या नाही आहेत आणि जोपर्यंत आमच्या या सवलतीचं सर्टिफिकेट आम्हाला मिळत नाही शेड्यूल ट्राईबचं तोपर्यंत आम्ही आमचा लढा हा चालूच ठेवणार आहे.